सुषमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। चांदसाब मुजावर यांनी 1400 किलोमीटर सायकलीवर प्रवास करून अजमेर शरीफ दर्गा येथे जाऊन देशात शांतता व एकता राहण्यासाठी प्रार्थना केली। यानिमित्त माजी नगरसेवक हरुण शेख यांनी त्यांचा सत्कार सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांच्या शुभ हस्ते शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, काँग्रेसचे प्रवक्ते नागनाथ कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आलेल्या मान्यवरांनी चांदसाब मुजावर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। दोघांमध्ये भरपूर आपल्याला आपल्या सत्ता कसं मिळवता येत आहे त्याच्यावर सध्याचं सर्व राजकारण, कोणाला इतकं महागाई वाढलेली आहे की विचारू नका। सामान्य लोक गोरगरीब जगाची मुश्किल झालेली आहे, त्याच्याकडे कुणीपणाचे लक्ष नाही। हे सरकार पाडायचं आहे का ते सरकार पाडायचं, दोन्हीकडं कुठलं तरी पाडून आपलं सरकार हिंदुत्वाच्या नावावर कसं येईल, एवढं एकच चाललेलं आहे। महागाई भयानक वाढलेलं आहे, गॅस 1000 रुपयाचा वर झालेला आहे, राकेल पेट्रोल 100 रुपयाच्या वर आहे, डिझेल 100 रुपयापर्यंत आलेलं आहे। अनेक गोष्टी आहेत की अनेक इतकं महागाई वाढलेलं आहे की गोरगरीब राहायचं कसं, जगायचं कसं हा मुश्किल झालेला आहे। याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून रोज त्यांनी काय तर काय नवीन निर्माण करतात आणि सामान्य लोकांचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करतात आणि सर्व लोक तिकडं बघतात आणि इकडे चाललेलंच आहे। सर्व म्हणजे उद्ध्वस्त करायचं चाललेलं आहे, देश विकायचं चाललेलं आहे, देशाचं काही चिंता नाही। येऊन जाऊन आपलं सत्ता कसं चालतं आहे एवढंच त्यांचं चाललेलं आहे। सोलापूरचे अजमेर सायकल प्रवास केल्याबद्दल आणि विशेष करून त्यांचा आजही वाढदिवस आहे, 61 वाढदिवस आज त्यांचा साजरा होतोय, हे अतिशय मला आनंद झाला आणि एवढं तुम्ही माझ्याच परिसरातल्या असल्यामुळं मला तेही आनंद झाला। असे वजीर मानव अधिकार सुरक्षा परिषदच्या वतीनं तुमचं सर्वप्रथम या ठिकाणी सर्वजण आल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं मी स्वागत करतो। आणि आता तरी आमचे CM श्यामसाहेब पुजावर यांच्याकडून माहिती घेत होतो की त्यांनी सांगितलं की मी जे या ठिकाणी प्रवास केला त्याचा उद्देश एक देश शांततामय राहावा, एक देशात जे चांद पुजावर साहेब तुमचा आज वाढदिवस आहे आणि तुम्ही आमची भावना अजमेर साहेबांना जाऊन सांगितलात तुमचं मिलन झालेलं आहे म्हणून मी प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज आपण जर पाहिलो देशामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे, धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम चालू आहे, जाती जातीमधील काम भांडण लावण्याचं काम चालू आहे, परंतु आपल्या सर्व धर्माने कुठलाही धर्म घ्या, हिंदू धर्म घ्या, मुस्लिम घ्या, शीख द्या घ्या, साई घ्या किंवा बौद्ध घ्या, या धर्मातून एकच संदेश निघतो मानवतेचा। माणसाने माणसाला माणुसकीप्रमाणे आपण एकमेकावर प्रेम करून जगलं पाहिजे हे सर्व धर्म सांगतात, परंतु या देशामध्ये निपुण शर्मासारखी ज्याला काहीच अभ्यास नाही, ज्याला कणाचा देशाचा अभ्यास नाही, असे RSS लोक एक पैगंबरावरती काय तर बोलायचं आणि आपल्या हिंदू आणि मुस्लिममध्ये भांडण लावायचं आणि आपण सत्तेवरती आपण कसं राहणार या हेतूने भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत। यावेळी हाजी मकबूल बडेपीर, युनुस शेख, आसिफ शेख, सलीम शेख, मृतुष डोंगरी, अखलाक यादगीर, इब्राहिम कलबुर्गी, महबूब कर्नूल, जमीर कोतकुंडे, हर्षद शेख, इब्राहिम रचभरे, बंदे नवाज कलबुर्गी, इलियास मैंदरगी, शोएब कडीचूर, अलीशेर जुनेदी, फारूक पटेल, अकबर शेख, हनीफ सिद्दकी, मुन्ना डोंगरी, अफजल शेख, हिमाम साहब चौधरी, शरीफ गुडमिटे, श्रीकांत चिकले, हाजी करीम, कंपली ताहिर, बागवान आदींची उपस्थिती होती।